आपण रेडीमेड बेसन घेऊन लाडू बनवतोय, तर सर्वात आधी आपण बेसन भाजून घेऊयात। त्यासाठी गॅसवरती पॅन ठेवलाय, गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे, बेसन भाजेपर्यंत मंदच ठेवणं आवश्यक आहे। इथे मी 2 कप बेसन घेते, डाळ वगैरे भाजून घेतलेलं नाही आहे, तर किराणा दुकानात रेडीमेड बेसन मिळतं तेच आहे। आता ह्यामध्ये 1/4 कप तूप घेणार आहोत, म्हणजे पूर्ण 1 कप भरण्यासाठी जे आपण पोहे खातो त्या चमच्याने 3 चमचे तूप कमी भरेल। आता आपण बेसन पूर्णपणे मंद गॅसवरती भाजून घेणार आहोत। ह्या प्रमाणामध्ये बेसन आणि तूप घेतलं तर बेसन भाजायला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 ते 12 मिनिटात छान बेसन भाजून तयार होतं। आपण ह्याला असंच ढवळत लालसर रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत। बेसन भाजल्यावर त्याचा सुगंध खूप छान येतो, त्या सुगंधावरूनच समजतं की आपलं बेसन छान भाजलंय ते। सात ते 8 मिनिटांनी बेसनचा थोडासा रंग चेंज झालाय, पण अजून आपल्याला हे 4 ते 5 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। पण त्यापूर्वी ह्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि छान मिक्स करून अजून थोडा वेळ बेसन भाजून घेऊयात। हाय फ्लेमवरती बेसन लवकर भाजलं जाईल, पण लाडू खाताना मात्र कच्चेपणा जाणवतो। जर ह्या पद्धतीने बेसन भाजलं तर बेसनचा कणन कण चांगला भाजला जातो आणि लाडू छान चविष्ट लागतात। तर साधारण 12 ते 13 मिनिटं झाली आहेत, बेसनचा रंगसुद्धा छान लालसर झालाय, चमच्यावरती अगदी स्पष्ट दिसतोय आणि सुगंधसुद्धा खूप छान येतोय। आता गॅस बंद करूयात आणि हे साईडला ठेवूयात। आता आपण साखरेचा पाक करायला घेऊयात। एका भांड्यात 1 कप साखर घ्यायची आहे आणि त्याच कपने 1/2 कप पाणी घेऊयात। पाणी कमी घेतल्यामुळे पाक लवकर तयार होतो। साखर विरघळून पाक तयार करून घ्यायचा आहे। थोड्याच वेळात साखर विरघळली आहे आणि पानाला उकळी सुद्धा आली आहे। मीडियम गॅसवरती आपण हा पाक अजून शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे तो दाटसर होईल। आपल्याला जास्त घट्ट पाक करायचा नाही आहे, नाहीतर मिश्रण लगेच घट्ट होईल आणि लाडू वळायला होणार नाहीत। आणि जरी पाक घट्ट झाला तरी काय करता येईल हे सुद्धा पाहूयात। तर पाक बरोबर झालाय की नाही हे कसं ओळखायचं? एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि थोडासा पाक चमच्याने पाण्यात टाकायचा आणि हाताने एकत्र करायचा। असं एकत्र येतोय म्हणजे पाक अगदी बरोबर झालाय। गॅस लगेच बंद करायचा आणि बेसनच्या मिश्रणामध्ये पाक ओतायचा। आता पाक आणि बेसनचं मिश्रण एकजीव करून घेऊयात। जस जसं मिश्रण थंड होईल तस तसं हे घट्ट होत जाईल। इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे पॅन आपला गॅसवरती नाहीये, साईडला ठेवूनच पुढची सगळी प्रोसेस करायची आहे। हे बघा, मिश्रण हळूहळू घट्ट होत चाललंय। 15 मिनिटांनी मिश्रण लाडू वळण्यासाठी परफेक्ट झालंय आणि थोडं कोमट सुद्धा झालंय। तर आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात। हे बघा, छान लाडू बांधले जात आहेत। लाडू वळून झालाय, खूप सुंदर दाणेदार बनलाय। बाकीचे लाडू पण आपण असेच वळून घेऊयात। इथे महत्वाची टीप लक्षात घ्या, जर सगळे लाडू वळेपर्यंत मिश्रण घट्ट झालं, लाडू वळता येत नसेल, तर पोहे खायचे 2 चमचे तूप हलकं गरम करून ॲड करायचं आणि मिक्स करून लाडू वळायचे। छान लाडू वळले जातात। लाडू सजवण्यासाठी तुम्ही यावर कोणतेही आवडीचे ड्रायफ्रुट्स लावू शकता। तर सर्वात आधी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेत, जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो तेच तांदूळ आहेत। रेशनच्या तांदळाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता। आत्ता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात। तांदूळ धुणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तांदळावरची पातळ सालीची किंवा धुळीची लेअर असते ती ह्यामुळे साफ होते। 2 ते 3 वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत। आत्ता मी कॉटनचा फडका घेतलाय, कुठलाही स्वच्छ कापड घ्यायचा आणि त्यावर हे तांदूळ पातळ पसरवून 2 तास सुकवून किंवा वाळवून घेऊयात, किंवा तुम्ही रात्री धुवून रात्रभर सुकवलात तरीही चालेल।
हे बघा, तांदूळ चांगले खळखळे सुकलेत। आता हे एकत्र करून एका भांड्यात काढून घेऊयात। इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये अर्धा कप तूप घेऊयात। तूप गरम झाल्यावरती ह्यामध्ये एक कप तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेत ते घेऊयात। मीडियम फ्लेमवरती तांदूळ तुपामध्ये चांगले गरम करून घ्यायचे आहेत। आपण जरी अर्धा कप तूप घेतलं असलं तरीही त्यामधलं थोडंसंच तूप इथे वापरलं जाणार आहे आणि शिल्लक तूप आपण इतर कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकतो। मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 मिनिटे तांदूळ हलका लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात। हे बघा, 5 मिनिटांनी बघू शकता तांदळांना छान हलका लालसर रंग आलाय। आता झाऱ्याने सगळे तांदूळ तुपामधून काढून घेऊयात। गॅसची फ्लेम स्लो करायची किंवा बंद करायची, कारण सगळे तांदूळ गाळून घेईपर्यंत कढईमधले तांदूळ करपू शकतात। हे बघा, सगळे तांदूळ तुपामधून काढून घेतलेत आणि आपण जे अर्धा कप तूप घेतलं होतं त्यामधील 1/2 कप एवढं तूप शिल्लक राहिलंय। सगळ्या तुपाचा वापर इथे होत नाही। आता ह्यामध्ये 1/2 कप बदाम मीडियम फ्लेमवरती 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊयात। हे बघा, 3 मिनिटांनी मस्त फुललेत बदाम। आता हे तुपामधून काढून घेऊयात। त्याचप्रमाणे काजूसुद्धा 1/2 कप घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेऊयात। हे बघा, काजूसुद्धा हलका लाल रंग आलाय, आता काढून घेऊयात। आता पॅनमध्ये 1/2 कप एवढं दूध घेऊयात। गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे घेऊ शकता। तुपाच्या कपामधून दूध घेतलंय त्यामुळे दुधावर हलका पिवळा रंग दिसतोय। आता या दुधामध्ये 1/2 कप एवढी दूध पावडर घेऊयात। कुठल्याही ब्रँडची दूध पावडर तुम्ही इथे घेऊ शकता। जेवढं दूध घेतलंय तेवढीच दूध पावडर घेतली आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून सतत ढवळायचं, नाही तर पॅनला दुधाचं मिश्रण चिकटेल, त्यामुळे सतत ढवळून मिश्रण घट्ट करून घेऊयात। दूध पावडर दुधामध्ये विरघळली आहे, आता 1 चमचा तूप ह्यामध्ये ॲड करूयात। पुन्हा आपण सतत ढवळून मिश्रण घट्ट करून घेऊयात। फक्त दूध घेऊन घट्ट केलं असतं तर खूप वेळ लागला असता, त्यामुळे दूध पावडर घेऊन घट्ट केलं तर लवकर घट्ट होईल। हे बघा, 4 ते 5 मिनिटांनी बघू शकता दूध छान घट्ट होत आलंय। ह्याला अजून घट्ट करायचं आहे। हे बघा, दूध छान घट्ट झालंय, आपला इन्स्टंट खवा तयार झालाय। बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच फ्रेश आणि बिना भेसळचा खवा तयार करून घेतलाय। आता गॅस बंद करूयात आणि हा खवा दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करूयात। खवा बनवेपर्यंत तांदूळ थंड झालेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात। आता हे छान बारीक वाटून घेऊयात। हे बघा, मी तांदूळ बारीक वाटून घेतलेत। ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे तांदूळ वाटून घेतलेत। हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात। तांदळाप्रमाणे काजू आणि बदाम सुद्धा थंड झालेत, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेऊयात। हे बघा, ह्याप्रमाणे पावडर किंवा थोडी जारसर वाटून घेतलात तरीही चालेल। आता पॅनमध्ये 1 कप गूळ घेऊयात। इथे मी साधा गूळ घेतलाय, तुम्ही सेंद्रिय गूळ किंवा गुळाची पावडर मिळते ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता 1 कप पाणी ह्यामध्ये ऍड करूयात। 1 कप तांदूळ घेतले, त्याच मापाने 1 कप गूळ आणि 1 कप पाणी घेतलं। आता मीडियम फ्लेमवरती गूळ विरघळवून घ्यायचा आहे। गूळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे, त्याचा पाक करायचा नाहीये। 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाहीये, फक्त गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। हे बघा, आपला गूळ विरघळलाय। ह्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर ऍड करूयात। वेलची पावडरमुळे गुळाचं मिश्रण छान सुगंधी झालंय। आता ह्या मिश्रणामध्ये चिमूटभर केसरी रंग ऍड करूयात। ह्यामुळे जो मोतीचूरचा रंग आहे तो लाडवांना येतो। आता ह्यामध्ये तांदूळ आणि काजू बदाम बारीक करून म्हणजे पावडर करून घेतली आहे ती ऍड करूयात। आता हे सगळं एकजीव करूयात। तांदूळ हे गुळाचं पाणी शोषून घेतील आणि मिश्रण घट्ट होऊ लागेल। गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे ढवळून घेऊयात। हे बघा, 3 ते 4 मिनिटातच तांदळाच्या रव्याने पाणी शोषून घेतलंय। आता ह्यामध्ये जो खवा तयार करून घेतलाय तो ऍड करूयात। आणि इथे मी भोपळ्याच्या बिया 1/2 कप घेतल्या, त्या ऍड केल्या। भोपळ्याच्या बिया उपलब्ध नसतील तर मनुका किंवा चारोळ्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता। खवा आणि बिया मिश्रणात एकजीव करून खवा असा प्रेस करून मिक्स करायचा, म्हणजे लगेच मिक्स होईल।
आणि असा इन्स्टंट बनवलेला खवा मऊ असतो, त्यामुळे तो लगेच मिश्रणामध्ये मिक्स होतो. हे बघा, काही मिनिटातच सगळं एकजीव झालंय. अजून 4 ते 5 मिनिटं स्लो गॅसवरती परतून घेऊयात, म्हणजे तांदळाचा रवा मऊ होईल. बघू शकता रव्याला रंगसुद्धा खूप छान आलाय. 4 ते 5 मिनिटांनी मिश्रण घट्ट झालंय, गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 30 मिनिटे असंच ठेवूयात, म्हणजे वाफेने रवा अजून सॉफ्ट होईल. अर्ध्या तासाने झाकण काढूयात. हे बघा, रवा मस्त सॉफ्ट झालाय आणि अजून घट्ट सुद्धा झालाय आणि थंड सुद्धा झालाय. आता हे दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करूयात. आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात. मिश्रण थंड असल्यामुळे लाडू पटापट वळले जातात आणि हाताला चटका बसण्याची सुद्धा चिंता नाही. हे बघा, सगळे लाडू वळून घेतलेत, खूप छान लाडू बनवून तयार झालेत. हे लाडू 7 ते 8 दिवस चांगले टिकतात. हा बघा, किती छान लाडू सुंदर दिसतोय. वाटत सुद्धा नाहीये की हा लाडू आपण तांदळापासून बनवलाय. तर लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपण फुटाण्याची डाळ पॅनमध्ये घेऊयात. 2 वाटी फुटाण्याची डाळ मी इथे घेतलीये. फुटाण्याच्या डाळीला काही भागात डाळव असं सुद्धा म्हणतात. किराणा मालाच्या दुकानात ही डाळ सहज उपलब्ध असते. डाळ आपण मंद ते मध्यमाच्या वरती भाजून घेणार आहोत. ही फुटाण्याची डाळ ऑलरेडी भाजलेली असते, पण लाडूंना थोडा खमंगपणा येण्यासाठी आणि डाळीला कुरकुरीतपणा येण्यासाठी 3 ते 4 मिनिटे आपण ही डाळ भाजून घेऊयात. अशी थोडा वेळ डाळ भाजून घेतली की मिक्सरला याची पावडर अगदी सहज तयार होते आणि पीठ पुन्हा भाजावं लागत नाही. डाळ अजिबात जळू द्यायची नाही, सतत हलवत डाळ आपण भाजून घेऊयात. तर इथे साधारण 3 मिनिटं झाली आहेत. डाळ हातात घेऊन बघूयात. डाळ साधारण गरम झाली आहे, हाताला चटका बसेल एवढी गरम झाली नाही आहे. अजून साधारण मिनिटभर ही डाळ भाजून घेऊयात. तर मी इथे पूर्ण 4 मिनिटं डाळ भाजून घेतली आहे. हाताला चटका सुद्धा लागतोय, म्हणजे डाळ चांगली गरम झाली आहे. आता गॅस बंद करूयात आणि ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. डाळ आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. डाळ थंड होईपर्यंत आपण पिठी साखर तयार करून घेऊयात. 2 वाटी फुटाण्याची डाळ घेतली आहे, त्यासाठी 1 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. साखरेची आपल्याला एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर ही बघा, आपण साखर एकदम बारीक पावडर बनवून घेतली आहे. आता ही एका भांड्यात काढून घेऊयात. साखर भांड्यात ओतताना डायरेक्ट ओतायची नाहीये, तर आपण ही पिठी साखर चाळून घेणार आहोत. पिठी साखर चाळून घ्यायची, कारण कधी कधी ह्यामध्ये अक्की साखर राहू शकते. तर पिठी साखर आपण पूर्णपणे चाळून घेतली आहे. जर तुमच्याकडे विकतची पिठी साखर असेल तर ती सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. आता आपण जी डाळ भाजून घेतली आहे ती पूर्णपणे थंड झाली आहे. ही डाळ मिक्सर जारमध्ये घेऊन ह्याची सुद्धा आपल्याला बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर लहान भांडं असेल तर 2 बॅचमध्ये डाळ बारीक करून घेऊ शकता, किंवा ह्याप्रमाणे एकत्र डाळ बारीक करून घेऊ शकता. तर मी ही डाळ मिक्सरला फिरवून त्याची बारीक पावडर बनवून घेतली आहे. बघू शकता खूप छान बारीक पावडर तयार झाली आहे. जसं आपलं बेसन असतं सेम तशीच ही डाळ दळून घेतली आहे. आता ही सुद्धा पिठी साखरेमध्ये ॲड करूयात. पिठी साखरेप्रमाणे फुटाण्याच्या डाळीचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळून घेतल्यामुळे ह्यामधले जाड कण पिठापासून वेगळे होतात आणि लाडू खाताना सगळीकडून एकसारखा लागतो. जाड कण दाताखाली येणार नाहीत, अगदी पेड्यासारखा मऊसूत लाडू तयार होतो. तर आपण हे पीठ चांगलं चाळून घेतलंय आणि हे जे जाड कण आहेत ते आपण वापरणार नाही आहोत. आता ह्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा वेलची पावडर घ्यायची आहे. जायफळ पावडरचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता. आता हे सगळं साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. केव्हा केव्हा पिठी साखर एका साईडला राहते आणि पीठ चांगलं मिक्स होत नाही आणि लाडू खाताना कुठेतरी गोडवा कमी जाणवतो, तर त्यासाठी सगळं पीठ आणि साखर व्यवस्थित एकजीव करून घ्यायची. तर आपण इथे पिठी साखर, फुटाण्याच्या डाळीचं पीठ आणि वेलची पावडर चांगली एकजीव करून घेतली आहे. आता हे साईडला ठेवूयात. आपण इथे लाडू बनवण्यासाठी तुपाचा वापर करणार आहोत. त्यासाठी आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे.
इथे एक वाटी तूप आपण घेतोय, पण संपूर्ण तुपाचा वापर लाडूंमध्ये होत नाही. ह्यापैकी किती तूप आपण लाडूंमध्ये वापरणार आहोत ते मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी हे तूप आपण हलकं गरम करून घेऊयात. तूप आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही आहे, कोमट असलं पाहिजे. तूप आपण साधारण गरम केलंय त्यामुळे तूप विरघळलंय. आता हे पूर्ण पिठामध्ये ओतायचं नाही आहे. सर्वात आधी अर्धं तूप ह्यामध्ये घेऊयात. आता हे चमच्याने पिठामध्ये मिक्स करायचं आहे. चमच्याने तूप पिठामध्ये व्यवस्थित एकजीव होणार नाही, त्यासाठी आपण हे हाताने पिठाला चांगलं चोळून घेऊयात. घेतलेलं तूप जर कमी वाटत असेल तर ह्यामध्ये अजून तुपाचा वापर करायचा. तर मला ह्यामध्ये तूप कमी वाटतंय, लाडू वळले जाणार नाहीत. ह्यामध्ये आपण शिल्लक तुपापैकी अर्धा तूप घेऊयात. पुन्हा एकदा सगळा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. ह्या लाडूंमध्ये एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे तूप थोडं थोडं करून ॲड करायचं. चुकून जर तूप जास्त झालं तर फुटाण्याची डाळ मिक्सरला फिरवून पावडर बनवून ॲड करू शकता, आणि कोरडं झालं मिश्रण तर अजून तुपाचा वापर करू शकता. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर हे लाडूंचं मिश्रण मी तयार करून घेतलंय. परफेक्ट मिश्रण तयार झालंय. घेतलेल्या तुपापैकी पाव वाटीपेक्षा जास्त तूप शिल्लक राहिलंय. आता या मिश्रणाचे लाडू वळून घेऊयात. हे लाडू वळताना कोणतीही अडचण येत नाही, अगदी फटाफट गोल गरगरीत लाडू वळून तयार होतात. हा बघा, लाडू तयार सुद्धा झाला. ह्यावरती मी पिस्त्याचे काप लावते. तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा असेच ठेवलात तरी सुद्धा सुंदर दिसतात हे लाडू. शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच लाडू वळून घेऊयात. ह्या लाडूंना जगातले सर्वात सोपे लाडू म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही, कारण लाडू वळायला कसरत नाही, तासनतास पीठ भाजायचं नाही की कसलाही पाक बनवायचं टेन्शन नाही. फक्त 15 मिनिटात हे लाडू बनून तयार होतात. तर हे बघा, मी सगळे लाडू बनवून घेतलेत. 2 वाटी फुटाण्याच्या डाळीमध्ये 12 ते 13 लाडू सहज होतात. बनवायलाही सोपे आणि खायला सुद्धा तेवढेच चविष्ट लागतात, अगदी पेड्यासारखे मऊसूत. तर जेव्हा आपल्या घरी धार्मिक कार्य असतं त्यासाठी अशी विड्याची पाने कंपल्सरी लागतात, आणि कधी कधी ही विड्याची पाने शिल्लक राहतात. मग घरात कोण पान खाणारं नसेल किंवा पाने कोमेजून गेली तर आपण ती पाने टाकून देतो. त्यातलीच मी इथे 4 पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत. ह्या पानांचे देठ कापून टाकूयात आणि पानाचा शेवटचा भागसुद्धा कापून टाकूयात. वृद्ध माणसे किंवा पानवाला पान बनवतो तेव्हा पाहत असाल की देठ काढूनच पान बनवतात आणि खातात, तर आपणसुद्धा देठ कापून टाकलाय. देठ काढण्यामागचं नेमकं धार्मिक कारण काय आहे ते तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. ही पाने आता मिक्सरच्या भांड्यात घेऊयात. ह्यांची आपण पेस्ट करणार आहोत, त्यासाठी आपण ही पाने कापून घेतोय. ह्यामध्ये 4 चमचे दूध पावडर घेऊयात आणि थोडस पाने घेऊन आपण ह्याची छान प्युरी बनवून घेऊयात. हे बघा, ह्याची मस्त प्युरी बनवून घेतली आहे. आता गॅसवरती पॅन ठेवलाय, त्यामध्ये 2 वाटी एवढं खोबरं घेते. हे खोबरं मिक्सरला लावून त्यामधला रस काढून, म्हणजे नारळाचं दूध काढून मी खरवस बनवला, आणि हे शिल्लक खोबरं मी इथे वापरते. तुम्ही ओलं खोबरंसुद्धा मिक्सरला लावून डायरेक्ट घेऊ शकता. नारळाच्या दुधाच्या खरवसाची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी वरती आय बटनवरती दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. खूप छान खरवस बनतो, त्यामुळे नक्की बघा रेसिपी. ह्यामध्ये आता 1/2 वाटी दूध घेऊयात आणि 1/2 वाटी साखर घेऊयात. गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं दूध जे तुम्हाला अवेलेबल असेल ते दूध तुम्ही इथे घेऊ शकता. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती हे ढवळून साखर वितळवून घेऊयात. ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटचा सुद्धा इथे वापर करू शकता. डेसिकेटेड कोकोनट एकदाच बनून फ्रीजमध्ये 6 महिने स्टोअर करून ठेवू शकता, त्यामुळे ते असं केव्हाही आपण सहज पदार्थांमध्ये वापरू शकतो. आता ह्यामधली साखर वितळली आहे, आपण आता ह्यामध्ये पानाची प्युरी ॲड करूयात.
मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून भांड्याला लागलेली प्युरीसुद्धा ह्यामध्ये ॲड करूयात. आता आपण हे खोबऱ्यामध्ये छान मिसळून घ्यायचं आहे. देठाच्या पानामध्ये उत्तम औषधी गुणधर्म असतात. पानाच्या सेवनाने कफापासून मुक्ती मिळते. गोडधोड खाल्ल्यावर विडा खाल्ल्यास पचन व्यवस्थित होते. पानात जो तिखटपणा असतो तो जंतुनाशक असतो, त्यामुळे पान नुसते चावून खाल्ले तरी दात व तोंडासाठी ते उत्तम आहे. आपल्याला हे मिश्रण छान घट्ट करून घ्यायचं आहे. तर साधारण 4 मिनिटं झाली आहेत, मिश्रण घट्ट झालं आहे आणि पॅनपासून वेगळं सुद्धा होतंय. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. आपण हे मिश्रण थंड करून घेतलंय. आता चमच्याने थोडं थोडं मिश्रण घेऊन लहान लहान लाडू बनवून घेऊयात. हे लाडू तुम्ही जेवणानंतर एक एक खाऊ शकता. एकदा बनवले की फ्रीजमध्ये 15 दिवस आरामात टिकतात. हा बघा, मस्त लाडू बनवलाय. आता हा डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवून घेऊयात. हा बघा, मस्त लाडू तयार झालाय. बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा असेच लाडू बनवून घेऊयात. विड्याचा देठ आणि मागील बाजू खात नाहीत, याचे धार्मिक कारण असे मानतात की विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवतेचा वास असतो. या कारणाने तांबूल सेवन करताना मागचा भाग काढून मग सेवन करण्याची पद्धत आहे. आणि विड्याच्या पानाच्या देठात अहंकार देवता आणि दारिद्र्यलक्ष्मी राहतात, म्हणूनच पान सेवन करताना देठ काढून टाकतात. आपण सगळ्या मिश्रणाचे मस्त लाडू बनवून घेतले आहेत. आता हे फ्रीजमध्ये ठेवूयात, कारण हे थोडे मऊ आहेत, त्यामुळे हे फ्रीजमध्ये ठेवणं गरजेचं आहे. आपण हे 1 तास फ्रीजमध्ये ठेवूयात. आपण 1 तासाने लाडू फ्रीजमधून काढून घेतलेत. खूप मस्त लाडू आपण बनवून घेतलेत. असे लाडू तयार करून ठेवले की रोज जेवणानंतर एक खाल्ला की अपचनाची समस्या उद्भवत नाही. सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊयात. त्यासाठी मी असा खोलगट पॅन गॅसवरती ठेवलाय. संपूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे, कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाहीये. आपण आता पॅनमध्ये 2 वाटी पांढरे तीळ घेऊयात. इथे मी साधे तीळ घेतलेत. हे तीळ पॉलिश केलेले नाही आहेत, पॉलिश तीळ एकदम पांढरे असतात. तुमच्याकडे पॉलिश केलेले तीळ असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. पण टेस्टच्या बाबतीत म्हणाल तर पॉलिश केलेल्या तिळांपेक्षा अनपॉलिश म्हणजे साधे तीळ छान लागतात, शिवाय शरीराला उपयुक्त सुद्धा आहेत. तीळ आपल्याला छान मंदाचेवरती भाजून घ्यायचे आहेत. तीळ जेवढे चांगले भाजले जातील तेवढा लाडूंना टेस्ट छान येतो. फास्ट गॅसवरती तिळांचा रंग लवकर बदलेल पण टेस्टला कच्चे राहतील, म्हणून अगदी मंदाचेवरती तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तीळ चांगले भाजले तर तिळाचे लाडूसुद्धा अगदी 4 ते 5 महिने चांगले टिकतात. आणि सगळ्या लाडूंमध्ये तिळाचे लाडू जास्त काळ टिकतात. महत्त्वाचं म्हणजे तिळाचे लाडू पौष्टिक असतात, कारण तिळामध्ये कॅल्शियम आणि फायबर असते आणि गुळामध्ये आयरन असतं, म्हणून प्रत्येकाने तिळाचे लाडू खाल्लेच पाहिजेत. तर तीळ आता भाजत आलेत, हलका रंगसुद्धा बदललाय. आपण यामध्ये थोडेसे तीळ खाऊन बघूयात. खाल्ल्यावर लगेच माहिती पडतं की तीळ कच्चे आहेत की भाजलेत ते. तीळ चांगले भाजलेत, आता गॅस बंद करूयात आणि हे एका मोठ्या प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊयात. पुन्हा आपण तोच पॅन गॅसवरती ठेवूयात. पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊयात. तुपामुळे लाडू सॉफ्ट बनतात, शिवाय लाडूंना मस्त चमकसुद्धा येते. तूप विरघळल्यावरती ह्यामध्ये ज्या वाटीने तीळ घेतलेत त्याच वाटीने 2 वाटी गूळ घेऊयात. गूळ वाटीमध्ये वरपर्यंत भरला नाहीये, अगदी काटोकाट भरून घेतलाय. इथे मी सेंद्रिय गुळाचा वापर करते. तुमच्याकडे चिक्कीचा गूळ असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. गूळ असा कापून घेतला की लवकर विरघळला जातो आणि अजून लवकर विरघळावा म्हणून 2 ते 3 चमचे एवढं पाणी ह्यामध्ये ॲड करूयात. गॅसची फ्लेम पूर्णपणे स्लो ठेवूनच आपल्याला पाक तयार करायचा आहे.
गुळाचे खडे स्मॅश करून लवकर विरघळवून घ्यायचे, कारण जास्त वेळ पॅनमध्ये राहिले की पाक चिवट किंवा चिकट बनतो। म्हणून जेवढा लवकर गूळ विरघळून पाक तयार होईल तेवढा लवकर पाक बनवून घ्यायचा, पण मंदाचेवरतीच। तर अगदी काही मिनिटात गूळ विरघळलाय, गुळाचं मिश्रण असं छान फेटून घ्यायचं। ह्यामध्ये हलके हलके बबल्स येतात, हलका हलका फेस तयार होतो, त्यामुळे गुळाचं मिश्रण हलकं होतं आणि लाडू कडक होत नाहीत, छान सॉफ्ट राहतात। गूळ शिजेपर्यंत आपल्याला मोठ्या प्लेटमध्ये तूप लावून घ्यायचं आहे। असं आधीच तूप लावून ठेवायचं म्हणजे नंतर आपली घाई होत नाही। हे बघा, गुळाच्या मिश्रणाला चांगली उकळी आली आहे। आता आपल्याला पाक चेक करायचा आहे। त्यासाठी वाटीमध्ये पाणी घेऊन थोडे गुळाचे थेंब पाण्यात टाकून चेक करूयात। हे बघा, गूळ एकदम सॉफ्ट आहे आणि हा एकत्र येऊन गोळा बनत नाहीये। आपल्याला गूळ अजून शिजवायचा आहे। तर अजून 5 मिनिटे मंदाच्यावरती गूळ शिजवून घेतलाय। आता आपण हा चेक करूयात। गुळाचं थोडस मिश्रण वाटीमध्ये घेतलं। हे बघा, हलका हलका गोळा तयार होतोय। आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला ह्यामध्ये लगेच तीळ ॲड करायचे नाहीयेत। ह्यामध्ये 1/2 चमचा वेलची पावडर ॲड करूयात। वेलची पावडर छान पाकात मिसळून घ्यायची। वेलची पावडर पाकात मिक्स करून घेतली आहे। आता ह्यामध्ये एक सिक्रेट पदार्थ ॲड करायचा, ज्यामुळे लाडूंना हलकी जाळी पडते आणि लाडू चांगले खुसखुशीत होतात। ह्यामध्ये अगदी 2 चिमूट किंवा लहान 1/2 चमचा एवढा खायचा सोडा ॲड करायचा आणि सोडा या मिश्रणामध्ये ॲड करायचा। सोडा गुळाच्या पाकात मिक्स करून घेऊयात। इथे एक गोष्ट पुन्हा लक्षात घ्या, आपण गॅस आधीच बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यावरतीच ह्यामध्ये वेलची पावडर, सोडा आणि नंतर तीळ मिक्स करायचे। तर सोडा मिक्स केल्यावर बघू शकता मिश्रण छान फेसाळलं गेलंय। ह्यामुळे लाडूंना हलकी जाळी पडते आणि लाडू मस्त खुसखुशीत होतात। खायचा सोडा आपण मिश्रणामध्ये मिक्स करून घेतलाय। आता ह्यामध्ये भाजलेले तीळ ॲड करूयात। जर तुम्ही इथेपर्यंत रेसिपी बघताय तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करा। तीळ गुळामध्ये छान मिक्स करूयात। तीळ छान मिक्स केल्यावर अजिबात वेळ न घालवता हे तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता या प्लेटमध्ये 1 चमच्याने थोडं थोडं मिश्रण ह्यामध्ये ठेवत जाऊयात। ह्यामुळे सगळे लाडू एकाच आकाराचे बनतील, शिवाय पटापट वळले जातील आणि मिश्रण थोडं कोमट होतं, त्यामुळे हाताला अजिबात चटकासुद्धा बसत नाही। इथे प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण राहिलंय, त्यामुळे शिल्लक मिश्रण मी पॅनमध्येच असं चमच्याने थोडं थोडं वेगळं काढून ठेवलं आणि पॅन गरम असल्यामुळे ते लवकर थंड होऊन कडक होणार नाही। आधी आपण हे प्लेटमधले लाडू वळून घेऊयात। लाडू वळताना अजिबात हाताला चटका बसत नाहीये आणि लाडू अगदी फटाफट वळले जात आहेत। बघू शकता किती मस्त गोल गरगरीत लाडू वळले गेले आहेत आणि लाडूंना शाईनसुद्धा खूप छान आली आहे आणि लाडू प्लेटमध्ये ठेवल्यावर बसतसुद्धा नाही आहेत। अगदी परफेक्ट आपण हे तिळाचे मिश्रण बनवून घेतलं आहे। आपण घालेल्या मिश्रणाचे सुद्धा फटाफट लाडू बनवून घेऊयात। जर सगळे लाडू बनवेपर्यंत मिश्रण घट्ट झालं तर पॅनमध्ये हलकं गरम करायचं, जास्त कडकडीत गरम करायचं नाही। हलकं गरम करून लाडू वळायचे, छान लाडू वळले जातात। तर हे बघा, आपण सुबक सुंदर खुसखुशीत चमकदार लाडू अगदी सहजरित्या बनवून घेतलेत। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करा। रेसिपी तुमच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।